सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध. ठिकाण: नगर मनमाड रोड, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, राहुरी, गणेश देवतर्से. मोबाईल नंबर 93-25-42-22 आणि 77-09-80-59-05. नेवासा शहरामधील प्रभाग क्रमांक 16 मध्ये सांडपाण्याचे निचरीकरण करण्यासाठी भुयारी गटारीचे पायाभूत सुविधा मिळाव्या या मागणीसाठी नेवासा नगर पंचायत चौकात रहिवाशांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे. अर्जात म्हटलंय की प्रभाग क्रमांक 16 सांडपाण्याचे निचरणासाठी पायाभूत सुविधा, भुयारी नाल्या, रस्ते तसेच लाईटची कामं झालेली नाही आहेत. सदर भागामध्ये सर्व रहिवाशांचे सांडपाण्यासाठी शोषक खड्डे असल्यामुळे सदर सर्व सांडपाणी रोडवरती निघत आहे. सदर सांडपाण्यामुळे सर्व परिसर दुर्गंधित झाला आहे. डासांमुळे मानवी आरोग्यास धोका निर्माण झालाय. सांडपाणी रोडवरती आल्यानं शेजाऱ्यांमध्ये रोजच भांडणं होत आहे, त्यामुळे शांततामय जीवन जगणं अवघड झालंय. याबाबत आपण वेळोवेळी प्रत्यक्ष भेटून तोंडी तसेच लेखी कळवलंय. तरी सांडपाण्याच्या निचरणासाठी भुयारी नाल्या लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी देखील करण्यात आली आहे. सदरचं उपोषण सतीश पंडुरे, मनोज गरुटे तसेच ज्ञानेश्वर आगळे, राजेंद्र परदेशी यांच्यासह परिसरामधील रहिवाशांनी सुरू केलं होतं. दरम्यान उपोषणस्थळी नगर पंचायतच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांना 1 महिन्यामध्ये काम पूर्ण करण्याचं लेखी आश्वासन दिल्यानं हे उपोषण स्थगित करण्यात आलंय. तिथे सांडपाणीचे गटारे आहेत, भूमिगत गटर, याचा काही आमची व्यवस्था केली नाहीये. आणि आम्ही गेली 25-30 वर्ष तिथे राहतो, तिथे आम्हाला कोणती प्रकारची व्यवस्था नाहीये. आमच्या घरपट्ट्या नळपट्ट्या एकदम रेग्युलर आहेत. शिवसाहेब त्यांची पाहणी राहिले, ते म्हणले ही जागा अनधिक आहे, ही जागा तुमच्या नोंदी नाही, पण सर आमच्या सगळ्या या सिटी सोडून नोंद आहेत. काही लोकांचे मालकी रस्ते आहेत, आमचं काही तिथे सर्वांचं एकदम क्लिअर कट टायटल आहे, तरी सुद्धा आम्ही त्या का त्या ठिकाणी आम्हाला कोणतीही सुविधा दिली, म्हणून आम्हाला हा उपाय मांडला, उपनाचा उपाय मांडावा लागला. त्याच्या अगोदर 3 वर्षापूर्वी सुद्धा आमचे महिला मंडळ सगळं तिथं गेलं होतं, ते म्हणे तुमच्या काही जागा या नाही, म्हणे मालकी हक्क जागा नाही या, त्याच्यामुळे तिथं काहीच होणार नाही. त्यानंतर तर त्या रस्त्याचा आणि गटाचा निधी आल्यानंतर ज्यावेळेस त्यांनी सर्वे केला तर पाणी कुठं काढायचं, कसं काढायचं, त्याचा काही विचार केला का नाही शासनाने, आम्हाला काहीच माहिती नाही. ज्यावेळेस काम चालू झालं समोरच्या माणसाने काम बंद पाडलं, आता पण ती वेळ येऊ शकते, पण आम्ही त्यातून पर्याय तुम्हाला भरपूर काय दिले आहेत, त्या हिशोबाने तुम्ही आम्हाला 1 महिना जाऊ दिलेला आहे साहेब. 1 महिन्यापर्यंत आम्ही वाट पाहू, त्यानंतर ना तीव्र आंदोलन आम्ही पूर्ण आमचे लेकर बाळा घेऊन इथं रस्त्यावर बसू. आज तर आम्ही बाजूला बसलो, पण आम्ही रस्त्यावरच मध्यभागी बसणार लेकर बाळा घेऊन, हे तुम्हाला सांगतो साहेब. आणि तुम्ही आलात सदर ठिकाणी उपोषणकर्त्यासमवेत प्रत्यक्ष जागेवर जाऊन स्थळ पाहणी केली असता श्री आगळे यांचे घर ते श्री सप्तशृंगी मंदिर भागात भुयारी गटार करण्यासाठी ट्यूब लेवल करून पाहणी केली असता आवश्यक असणारा नैसर्गिक उतार मिळत नसल्याने उपोषणकर्त्याकडून सुचवल्याप्रमाणे श्री आगळे यांचे घर ते श्री नंदकुमार पाटील यांच्या घराजवळील चेंबरपर्यंत नवीन भुयारी गटार करण्यासाठी सुचवली. तथापि आपण सुचवल्याप्रमाणे नवीन भुयारी गटार करण्याच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता घेऊन टेंडर प्रोसिजर करण्यात आल्यानंतर कार्यादेश मिळाल्यावर 1 महिन्याच्या आत सदरील काम करण्यात येईल, तरी आपण उपोषण आंदोलन करण्यापासून परावृत्त व्हावे ही विनंती. शंकर नाबदे, C24 तास, नेवासा.